नमस्कार मित्रांनो, न्यू जी के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चला मित्रांनो, आजसुद्धा आपण काही चालू घडामोडीवर आधारित काही इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहोत, त्याला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, पहिला प्रश्न हे महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा 2020 कोणत्या महिन्यापासून कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील? पर्याय दिले जानेवारी, एप्रिल, ऑगस्ट, डिसेंबर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरं, एप्रिल. महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद हे एप्रिल 2020 कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील. आता ते मंडळाचे कामकाजाऐवजी मार्गदर्शक भूमिका निभावतील आणि त्यांच्या जागी MD पवनकुमार गोयका हे 1 एप्रिलपासून MD CEO असतील. बघा मित्रांनो, त्यांच्या जागेवर गोयका हे 1 एप्रिलपासून CEO असतील. पुढचा प्रश्न आहे, रँड स्टँड इनसाईट वेतन ट्रेंड रिपोर्ट 2019 कोणते शहर भारतातील सर्वाधिक वेतन देण्याच्या बाबतीत 3 क्रमांकावर आहे? पर्याय दिले दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि बँगलोर. बघा मित्रांनो, त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बँगलोर. रँड स्टँड इनसाईट वेतन ट्रेड रिपोर्ट 2019 अकॉर्डिंगनुसार बँगलोर भारतातील सर्वाधिक पगाराच्या बाबतीत शहर 3 स्थानावर आहे. तसेच बँगलोरमध्ये पगार देण्याच्या बाबतीत IIT जी कंपनी आहे, IIT ती सर्वात आघाडीवर आहे. तसेच हैदराबाद जे शहर आहे ते 2 क्रमांकावर आहे. बघा, हैदराबाद हे 2 क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, खाजगी क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी बँक HDFC बँक जगातील 3व्या क्रमांकाची बँक बनली आहे? पर्याय दिले 12वी, 18वी, 26वी आणि 40वी. तर याची योग्य उत्तर आहे 26वी. खाजगी क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी बँक HDFC बँक जगातील 26व्या क्रमांकाची बँक बनली आहे. अलीकडे बँकेचे जे मार्केट आहे ते 100 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेले आहे. बघा मित्रांनो, जे अलीकडचे जे बँकेचे मार्केट आहे ते 100 अब्ज डॉलरच्या पुढे गेले. तसेच HDFC बँक जगातील सर्व मूल्यमापन कंपन्यांमध्ये 110व्या स्थानावर सुद्धा आलेली आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, 2019 दक्षिण आशियाई साहित्यास DSC पुरस्कार कोणाला देण्यात आला? बघा मित्रांनो, 2019 दक्षिण आशियाई साहित्यास DSC पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर पर्याय दिले आहेत अमिताभ बागची, तसेच अमिताभ भट्टाचार्य, अमिताभ बच्चन, अमिताभ वर्मा. तर याचे योग्य उत्तर आहे अमिताभ बागची जे आहे त्यांना हा पुरस्कार, DSC पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर अमिताभ बागची यांनी दक्षिण आशियाई साहित्यिकासाठी 2019 DSC पुरस्कार प्रदान करण्यात आला. हाफ नाईट इज गॉन यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. या कादंबरीत त्यांनी 3 पिढ्यांची कथा आणि मानवी नात्यांबद्दल लिहिलेलं आहे. बघा मित्रांनो, हाफ नाईट इज गॉन या साहित्यासाठी त्यांना हा जो पुरस्कार आहे तो देण्यात आलेला आहे. पुढच्या प्रश्न आहे, यापैकी कोणत्या देशातील सुमारे 850 भारतीय शांती सैनिकांना त्यांच्या समर्पण व बलिदानाबद्दल युनायटेड नेशन्स मेडल देण्यात आले? पर्याय दिले जपान, दक्षिण सुदान, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दक्षिण सुदान. समर्पण व त्याग यासाठी दक्षिण सुदानामध्ये सुमारे 850 भारतीय शांतता प्रस्थापित, तसेच स्थानिक समुदायांना पाठिंबा आणि सुदानामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी युनायटेड नेशन मेडल प्रदान करण्यात आले आहे. नुकते दक्षिण सुदानामधील UN मिशनामध्ये सुद्धा सुमारे 2342 भारतीय सैनिक हे समाविष्ट झालेत. पुढचा प्रश्न आहे, नेपाळचे परराष्ट्रीय मंत्री प्रदीप कुमार नेवाली यांनी त्रिपक्षीय कराराचा आढावा घेण्याची मागणी किती वर्षापूर्वीच्या कराराची केलेली आहे? पर्याय दिले आहेत 50 वर्ष, 65 वर्ष, 72 वर्ष, 90 वर्ष. तर पर्याय याची योग्य उत्तर आहे 72 वर्ष. नेपाळचे परराष्ट्रीय मंत्री प्रदीप कुमार नेवाली यांनी अलीकडचे 72 वर्ष जुन्या त्रिपक्षीय कराराचा आढावा घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की ब्रिटिश सैन्यात गोरखा सैनिकांच्या भरतीसंदर्भात झालेल्या कराराच्या नेपाळाला
पुनर्वलोकन करायची गरज आहे. तर बघा मित्रांनो, त्यांनी 72 वर्षापूर्वीच्या कराराची जी आढावा घेण्याची मागणी यांनी केलेली आहे. पर्याय क्रमांक 3. पुढे प्रश्न आहे, दिल्लीच्या द्वारका सेक्टर 20 मध्ये अलीकडचे भारत वंदना पार्क या भारताच्या भव्य उद्यानाची स्थापना कोणी केली? पर्याय दिलेत अरविंद केजरीवाल, नरेंद्र मोदी, अमित शाह, पियुष गोयल. त्याची योग्य उत्तर आहे अमित शाह. पर्याय क्रमांक 3. अलीकडच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीच्या द्वारका सेक्टर 20 मध्ये 200 एकर जागेत देशाच्या भव्य पार्क भारत वंदना पार्कची पायाभरणी केली. या उद्यानावर सुमारे 524 कोटी रुपये खर्च झाले आहेत. बघा मित्रांनो, 524 कोटी रुपये या उद्यानावर खर्च झालेले आहेत. तर याची जी पार्कची स्थापना होती ती कोणी केलेली आहे? अमित शाह. अगदी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो म्हणून नीट लक्षात ठेवायचे आहे. तर अमित शहाने यांनी स्थापना केलेली आहे आणि त्याला किती खर्च लागला आहे? ते 524 कोटी रुपये खर्च लागलेला आहे भारत वंदना पार्कला. पुढचा प्रश्न आहे, भारतातील ऊर्जा कार्यक्षम गुंतवणुकीचा विस्तार करण्यासाठी भारत सरकारने कोणाबरोबर 250 दशलक्ष कर्जावर स्वाक्षरी केली आहे? तर पर्याय दिले जागतिक बँक, आशियाई बँक, तसेच बँक ऑफ अमेरिका, RBI बँक. बघा मित्रांनो, तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आशियाई विकास बँक जी आहे, या बँकेसोबत त्यांनी हे केलेलं आहे. एशियन डेव्हलपमेंट बँक जी असते, आशियाई विकास बँक जी आहे. भारतातील ऊर्जा कार्यक्षम गुंतवणुकीचा विस्तार करण्यासाठी भारतीय सरकारने आशियाई विकास बँकसह 250 दशलक्ष कर्जावर स्वाक्षरी केली आहे. या गुंतवणुकीचा फायदा भारतातील कृषी निवासी तसेच संस्थात्मक ग्राहकांना होईल. तर आशियाई विकास बँक यांच्यासोबत हे जे आहे गुंतवणुकीचा तो करार झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या IPL संघाने इंग्लंड संघाच्या कर्णधार इयोन मॉर्गनला 5.25 करोडची बोली लावून आपल्या संघात घेतले? बघा मित्रांनो, कोणत्या IPL संघाने इंग्लंड संघाच्या कर्णधार इयोन मॉर्गनला 5.25 करोडची बोली लावून आपल्या संघात घेतली आहे? पर्याय दिले दिल्ली राजधानी, तसेच चेन्नई सुपर किंग, रॉयल चॅलेंज बेंगलोर, कोलकाता नाईट रायडर्स. तर याचे योग्य उत्तर आहे कोलकाता नाईट्स रायडर. कोलकाता नाईट्स रायडर ते इंग्लंडच्या संघाचे कर्णधार इयन मॉर्गन 5.25 कोटीच्या बोलीसह त्याने आपल्या संघात समाविष्ट केले आहे आणि इंग्लंडचा संघ इयन मॉर्गनच्या नेतृत्वात आहे आणि त्याने प्रथमच एकदिवसीय विश्वचषकसुद्धा जिंकले आहे. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण? बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण आहे? पर्याय दिले आहेत मोहम्मद शमी, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, तसेच जसप्रीत बुमराह. पर्याय दिले याची योग्य उत्तर आहे कुलदीप यादव. पर्याय क्रमांक 2. भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाज कुलदीप यादव नुकताच वेस्ट इंडिज विरुद्ध हॅट्रिक घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. तसेच शाई होप, जेसन होल्डर, जोसेफ यांना बाद करून वेस्ट इंडिज विरुद्ध त्यांनी हा विक्रम केला. तर मित्रांनो, अशा प्रकारे 10 क्वेश्चन आपण बघितले आणि हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत म्हणून नक्की एक क्वेश्चन रिपीट 1-2 बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात राहतील आणि यावर आधारित कुठलाही प्रश्न विचारण्यात आला तर तुम्हाला त्याचे आन्सर पटकन देता येईल. चला, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय.